नमस्कार, मी दीपाली, तुमचे खूप खूप स्वागत करते सुग्रन सुनबाईमध्ये। आज आपण बघणार आहोत खास भोगीनिमित्त बनवल्या जाणारी मिसळीची भाजी किंवा भोगीची भाजी। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। मध्ये मी 2 चमचे तीळ टाकलेले आहेत, त्याचप्रमाणे मी 2 ते 3 चमचे कारळ सुद्धा टाकलेलं आहे। कारळामुळे आपल्या भाजीला छान चव येईल आणि रंग सुद्धा चांगला येईल। कारळ आणि तीळ भाजलेले आहेत। याच कढईमध्ये मी 3 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा मी आता खरपूस भाजून घेणार आहे। भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचप्रमाणे तीळ आणि कारळ मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे। 2 चमचे खिसलेलं खोबरंसुद्धा मी भाजून घेणार आहे। भाजलेलं खोबरंही मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे। मी परत एकदा हे मिक्सरमधून काढून घेणार आहे। मी यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकून परत एकदा मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। 2 चमचे तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। यात मी 1/2 चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा जिरे घालणार आहोत। त्याचप्रमाणे 1 चमचा मी तीळसुद्धा घातलेले आहेत। तीळ तडतडल्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे तेसुद्धा मी यात घालणार आहे। हे वाटलेलं मिश्रण मी तेलावर थोडंसं परतून घेणार आहे। परतून घेतलेल्या मिश्रणात मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1/2 चमचा धनेपूड, 1/2 चमचा हळद, हे सगळं मी 1 मिनिट तेलावर परतून घेणार आहे। आता यामध्ये मी एक एक भाजी ॲड करणार आहे। मी सर्वप्रथम ॲड केलेला आहे 1/2 वाटी चिरलेला वाल, थोडीशी गाजराचे तुकडे, सोलून घेतलेले हिरवे मटार, हिरवे हरभरे, मी वालाचे दाणेसुद्धा यात ॲड करणार आहे आणि मुळ्याचे तुकडे। हे सगळं मी एकदा परतून घेणार आहे। यात मी ॲड केलेले आहेत बटाटे, त्याचप्रमाणे वांगे, शेवग्याचे शेंगाचे 4 तुकडेसुद्धा मी यात ॲड केलेले आहेत आणि ऊसाचे थोडेसे तुकडे। ऊसाचे तुकडे, बोर हे स्पेशली ॲड केले जात असतात ह्या भोगीच्या भाजीमध्ये। आता मी हे 2 मिनिट वाफवून घेणार आहे। या भाजीमध्ये मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे। मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, मी थंड पाणी टाकलेलं नाही। मी यात 1 चमचा मीठ टाकून थोडंसं हलवून घेतलेलं आहे। मी 1 वाटी पाणी टाकलं होतं, तुम्ही पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। मी यात थोडी कोथिंबीर टाकून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। 10 मिनिट झालेले आहे, आपली भाजी चांगली वाफली गेली असणार। यातील बटाटे किंवा वांगे हे शिजलेले आहेत, पण काही भाज्या अजून शिजायच्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे आपण परत एकदा याला 10 मिनिट शिजवून घेऊयात। 10 मिनिट झालेले आहे, आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे। तयार आहे आपली खास भोगीसाठी बनवल्या जाणारी ही मिसळीची किंवा भोगीची भाजी। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, त्याचप्रमाणे थोडीशी तीळसुद्धा मी यावर टाकणार आहे। धन्यवाद।